नमोस्तु रे मा
पटाखे तो बंद कराओ तो बातचीत करके, फिर पटाखे बंद होती हैं त्यौहार तो हमारा दिवाली के इस शुभ अवसर पे हम लोग यहाँ इस पुण्यपट्टनम में पधारे हैं। न जाने कितने वर्षों से अपने देश में दिवाली का त्यौहार मनाया जाता है, लेकिन जब से सहयोग शुरू हुआ है दिवाली की जो दीपावली है वो शुरू हो गई। दिवाली में जो दीप जलाए जाते थे वो थोड़ी देर में बुझ जाते, फिर अगले साल दूसरे दीप खरीद के उसमें तेल डालकर उसमें बाती लगाकर दीपावली मनाई जाती थी। इस प्रकार हर साल नए नए दीप लाए जाते थे। दीप की विशेषता ये होती थी कि पहले उसे पानी में डाल के पूरी तरह से भिगो लिया जाता था, फिर सुखा लिया जाता था, जिससे दीप जो है तेल पूरा न पी ले और काफी देर तक वो जले। लेकिन जब से सहयोग शुरू हुआ है तब से हम लोग हृदय की दिवाली मना रहे हैं। हृदय हमारा दीप है, हृदय में बाती है, शांत है और उसमें प्रेम का तेल डाल करके और हम लोग दीप जलाते हैं। इस तेल को डालने से पहले इस हृदय में जो कुछ भी खराबियां हैं उसे हम पूरी तरह से साफ धो करके सुसज्जित कर लेते हैं। ये प्रेम जब हृदय में स्थित हो जाता है तब उसको हृदय पूरी तरह से अपने अंदर शोषण नहीं कर लेता। जैसे पहले कोई आपको प्रेम देता है, माँ देती है प्रेम, बाप देते हैं प्रेम, और भी लोग आपको प्रेम देते हैं, उस प्रेम को आप लोग अपने अंदर शोषित कर लेते हैं। जो प्यार पति से मिला, पत्नी से मिला, वो आपके रोम रोम में छा जाता है और वो अपने ही तक सीमित रहता है, उसका प्रकाश औरों को नहीं मिलता। एक अगर माँ अपने बच्चे को प्यार करती है तो वो उस बच्चे तक और उस माँ तक ही सीमित रहता है, कभी कभी उसके बड़े विपरीत भी परिणाम निकल आते हैं। कोई माँ अगर अपने बच्चे को ज़रूरत से ज़्यादा अगर प्यार करती है तो बच्चा कभी कभी बुरा बर्ताव करता है, उसके व्यवहार में शुष्कता आ सकती है, दुष्टता आ सकती है, वो माँ को तंग कर सकता है, उसका अपमान कर सकता है, या कोई बच्चा अपनी माँ के प्रति बहुत ज़्यादा जागरूक हो तो हो सकता है कि उसकी माँ उस पर हावी हो जाए, उसके सर पे सवार हो जाए। इसी प्रकार एक पति पत्नी में भी जो प्रेम होता है वो अगर संतुलन से हट जाए, लेन देन में फर्क पड़ जाए,
तो उसके अनेक विपरीत परिणाम होते हुए देखे गए हैं। लेकिन सहयोग का जो स्निग्धमय प्रेम है वो हृदय के इस दीप में जब भर दिया जाता है तो वो अपने तक सीमित नहीं रहता है। और उसमें जब दीप जल जाता है, जब आत्मा की ज्योत फैल जाती है, तो वह सारे संसार के लिए आलोकित करने का माता उसकी ये शक्ति हो जाती है उस हृदय की कि वो सारे संसार को आलोकित कर दे, सारे संसार में प्रकाश फैला, सारे संसार का अज्ञान हटा, सारे संसार में आनंद फैला। यही जो एक मिट्टी का दीप हर साल तोड़ दिया जाता था, एक समर्थ ऐसा विशेष दीप बन जाता है कि कभी भी नहीं बुझता। और इस दीप से अनेक दीप जलते हैं और वो जो दीप जलाए जाते हैं वे भी कभी नहीं बुझते। ये कौन सी धातु का बनाया हुआ दीप है ऐसा अगर कोई पूछे तो कहा जाएगा कि ऐसा तो कोई धातु है ही नहीं संसार में जो इस तरह के दीप बनाए, जो जलते रहें और दूसरों को भी आलोकित करते रहें और उस पर भी कभी भी न नष्ट हो, उल्टे अमर हो के संसार में, सारे संसार में तारांगण बन के चमकते रहें। ऐसे अनेक दीप अकेले अकेले इस संसार में, कहीं पर जैसे आपने देखा है बड़े बड़े संत साधु हो गए, इस महाराष्ट्र भूमि में भी अनेक संत साधु हो गए अकेले अकेले, कहीं बैठे हुए धीरे धीरे धीमे धीमे जलते रहे, लेकिन वो आज भी तारांगण बन के संसार पे छाए। लेकिन वो अकेले दीप थे, दीपावली नहीं थी, अकेले दीप थे। कभी कभी एक दूसरे से मिल लेते थे, लेकिन आज हमारी दीपावली, आप लोग सब वही दीप हैं जिनकी मैं व्याख्या कर रही हूँ, जिनका मैं वर्णन कर रही हूँ, वही सुंदर दीप जो कि आलोकित हो गए और आलोकित होने के बाद दूसरे अनेक दीप जला रहे हैं, एक दीप से हजारों दीप जल रहे हैं। यही एक तरीका है जिससे संसार का अंधकार, उसका अज्ञान सब नष्ट हो सकता है। लेकिन इसके अंदर एक बात याद रखनी है कि हम जिस तेल से जल रहे हैं, जिस निग्धता से जल रहे हैं, वो प्रेम है, वो निर्वाज्य प्रेम है। वो निरपेक्ष प्रेम है, वो प्रेम किसी से चिपकता नहीं, वो कोई अभिलाषा नहीं रखता, वो कोई प्रतिकृति नहीं चाहता, वो अविरल इस दीप को जलाए रखता है अत्यंत सुंदरता से। ऐसे दीप की कांति आपके मुखारविंद पे भी छा जाती है, आपके आँख से ये दीप चमकते हैं। सहयोगी की आँखें आप अगर कभी देखें तो हीरे जैसी चमकती है। ऐसे हीरे में अपनी ही ज्योत होती है, इसी प्रकार एक सहयोगी की आँख के अंदर अपनी ही एक दीप शिखा होती है जो झिलमिल चमकती रहती है। यह सब काया पलट हो गया, एक पत्थर के
हृदय में एक ऐसा अनूठा सा दीप जल गया, एक मिट्टी के दीप की जगह एक बहुत ही अविनाशी अक्षर ऐसा एक दीप जल गया। हृदय जो कि छोटी छोटी बात में रो पड़ता था, जो छोटी छोटी सी हानि से ही ग्लानि प्राप्त होता था, वो आज हृदय एक बलवान दीपक बन गया है, जो कि किसी भी सुख या दुख के झपेड़े से नहीं डरता और ना ही किसी लाभ और हानि की ओर देखता है। उसका कार्य है अंधकार को दूर करना और बड़ी हिम्मत के साथ वो इस बात को जानता है। वो एक विशेष दीप है, एक विशेष रूप में है और ये विशेष रूप का जो मेरे हृदय में दीप जला हुआ है, इससे मैं अनेक लोगों का दीप जला सकता हूँ, उसको पूर्ण विश्वास होता है। और उस दीप के उजारे में वो अपने भी दोष कर देख ले तो उसे वो छोड़ देता है, उसको एकदम छोड़ देता है। धीरे धीरे उसका भी जीवन अत्यंत प्रकाश में हो जाता है और हृदय में बसा हुआ प्रकाश सारे अंग अंग से, अंग विक्षेप से, उसकी आँख से, उसके मुख से टपकता है। उसका सारा जीवन प्रकाश में हो जाता है और उस प्रकाश से वो आडोलित हो जाता है। उसके तरंगों में बैठ करके आनंदित होता है, अपने ही अपने मन में उसकाता हुआ, अपने ही मन वो सोचता है कि मैं कितना सुंदर हो गया हूँ, कितनी सुंदरता मेरे अंदर से बह निकल गई। पहली मर्तबा एक मानव अपने से पूर्णतया संतुष्ट हो जाता है। असंतोष मनुष्य में तब आता है जब वो अपने से संतुष्ट नहीं होता। अगर हम कहें आज हमारे पास एक चीज़ नहीं है इसलिए आप असंतुष्ट हैं, सो बात नहीं, कल दूसरी चीज़ आ जाएगी उससे आप असंतुष्ट हो जाएंगे, आप असंतुष्ट ही रहेंगे। संतोष आप जब अपने में संतुष्ट होंगे तो फिर आपको वो बाहर खोजना नहीं पड़ेगा और ना वो कभी आपको बाहर मिल सकता है। संतोष आपको अपने ही अंदर, अपने ही आत्मा से प्राप्त हो सकता है। ये प्रकाश आज हम लोग देख रहे हैं कितना बढ़ गया है, विशेषकर महाराष्ट्र में इसका प्रचार ज़्यादा हुआ है और पूना इस महाराष्ट्र का हृदय, ये महाराष्ट्र का हृदय है और इस हृदय में जो आप लोग आए हुए हैं तो आज जाते वक्त अपने साथ बहुत सारा प्यार लेते जाइए। ये प्यार आपको वो प्रकाश देगा जो चिरंतन तक, अनंत तक आपके अंदर सुंदरता की लहरें उत्पन्न करता रहेगा और आपका मार्गदर्शन करता हुआ आपको एक ऐसे आदर्शों पे पहुंचा देगा जिसकी आप कल्पना भी नहीं कर सकते, जिसको आप सोच भी नहीं सकते कि आप ये सब कर सकते। आपने बहुत बड़े बड़े महान लोगों के बारे में सुना होगा, इन सब से कहीं अधिक आप लोग कार्य कर सकते हैं, इनसे कहीं अधिक आप आसानी से ऊंचे ऊंचे शिखर पहुंच सकते हैं। फर्क इतना ही है कि उनकी महत्वाकांक्षाएं जो थीं उसे लड़ते लड़ते जूझते जूझते वो लोग तंग आ गए थे, लेकिन आप अपना रास्ता इतना सुगम, सुरक्षित और अलौकिक पाइएगा कि उसमें किसी भी प्रकार की आप अड़चन नहीं। सिर्फ याद रखने की बात एक ही है कि ये प्रेम का दिया है,
ये दीप प्रेम ही से जल सकता है और किसी चीज से नहीं। जो भी आप कार्य करते हैं वो आप प्रेम से करें। जब आप किसी को शिक्षा देते हैं, जब आप किसी को सहयोग के बारे में समझाते हैं, तब ये सोच लेना चाहिए क्या मैं इनसे इसलिए समझा रहा हूँ कि मुझे इनसे प्रेम है, इनके प्रति प्रेम है और मैं चाहता हूँ कि जो कुछ मैंने पाया वही ये भी पा ले। क्या मैं यही विचार से इनको समझा रहा हूँ या मैं इसलिए समझा रहा हूँ कि मैं कुछ बहुत ज़्यादा कुछ सहयोग के बारे में जान गया हूँ और मैं काफ़ी अच्छे से बातचीत कर सकता हूँ और मैं इन सब लोगों के बुद्धि पर छा सकता हूँ। सो इस तरह की बात सोच कर अगर कोई सहयोग चाहे कि फैलाए तो नहीं हो सकता। धीरे धीरे आराम से जैसे कि चंद्रमा की चांदनी धीरे धीरे फैलती है और उसमें सभी चीज़ एक स्पष्ट रूप से दिखाई देने लगते हैं, इसी प्रकार आपका बर्ताव दूसरों के प्रति होना चाहिए। उसमें किसी भी तरह का आक्रमण, किसी भी तरह की वीरुता दिखने की ज़रूरत नहीं। हाँ एक बात है, इस दीप को संभोगना चाहिए, संभालना चाहिए, उसकी और ऐसी नज़र होनी चाहिए जैसे एक बहुत ही महत्वपूर्ण चीज़ को हमने पाया हुआ है। और ये अभी बाल्य स्वरूप में अगर है तो इसे धीरे धीरे हमें आगे बढ़ाना है, उसके प्रति बड़ा आदर और एक तरह की प्रतिष्ठा होनी चाहिए कि आज हम सहयोगी हैं। अगर हम सहयोगी हैं तो हमारे अंदर विशेष गुण होने चाहिए, इसलिए नहीं कि हम गलत काम करेंगे तो उससे हमें कोई दुर्घटना उठानी पड़ेगी या हमें कोई नुकसान हो जाएगा या परमात्मा हमें कोई किसी तरह से दंड देगा, इस भय से सहयोग नहीं करना। आनंद से और प्रेम से सहयोग में उतरना है। एक मज़े की चीज़ है कि हमें माँ ने पानी में तैरना सिखा दिया है और अब हम मौत से इस पानी में तैर सकते हैं, डूबेंगे नहीं। कोई भी भय आशंका अमन में न रखते हुए हमको इस प्रेम को जानना चाहिए, जानना चाहिए कि ये जो हमारा हृदय है, एक मुट्ठी भर का हृदय है, इस हृदय में ये सागर कहाँ से आ गया। अजीब सी चीज़ है कि देखा जाता है कि इस छोटे से मिट्टी में पूरा सागर सा पता नहीं कहाँ से समाया चला जा रहा है और जितना जितना उसके सूक्ष्म में आप उतरेंगे तो देखेंगे कि इस छोटे से हृदय में इतनी सुंदर भावनाएं दूसरों के प्रति, समाज के प्रति में आएंगी, इतनी उदात्त भावनाएं, इतनी महान भावनाएं कि जिनसे हम लोग संसार का पूरी तरह से उद्धार कर सकें। मैं देखती हूँ कि सहयोग में बहुत लोग आ गए हैं, बहुत ज़्यादा लोग भी आ जाएंगे और आना चाहिए, लेकिन हर आदमी को एक विशेष रूप धारण करके, एक विशेष समझ रख के आना चाहिए। ये नहीं कि सब लोग बैठे हैं तो हम भी चले गए सहयोग। आप एक विशेष और आप जो सहयोग में आए हैं आपका कोई ना कोई उसमें विशेष काम हो। अभी देखिए एक छोटी सी चीज़ खराब हो जाने से ही ये यंत्र नहीं चल रहा था। इसका हर एक छोटा छोटा पुर्जा भी कितना महत्वपूर्ण है। इसी प्रकार हर इंसान जो भी सहयोग में आता है, वो स्त्री हो या पुरुष हो, अत्यंत महत्वपूर्ण है और हर को चाहिए कि हम अपनी तबीयत ऐसी रखें जिससे हमारी जो यह यंत्रणा है, जो परमात्मा ने यंत्रणा बनाई है, वो ठीक से चल पड़े। हमारे जीवन की ओर लक्ष्य देना चाहिए कि हमने अपने जीवन में जो गलतियाँ की हैं और जिस तरह के हमने अपने अंदर षड्रिपु इकट्ठे किए हुए थे वो एक एक करके छोड़ देना चाहिए। वो बहुत ही आसान है क्योंकि अब आप अपने अंदर बसे हुए सांप को देख सकते हैं,
जब तक प्रकाश नहीं था आपने हाथ में सांप पकड़ लिया था, जैसे ही प्रकाश आ गया सांप गिर जाता है। आप जैसे ही अपने को देखना शुरू करेंगे इसी सुंदर प्रकाश में, आप वो भी देख सकते हैं कि जो आपकी सुंदरता है, और वो भी देख सकते हैं जो आपकी कुरूपता है। उस कुरूपता को एकदम से ही छोड़ देना चाहिए। आज छोड़ेंगे, फिर कल छोड़ेंगे, फिर कोशिश करेंगे, ऐसे आधे लोगों से ये काम नहीं होना। मराठीत म्हणतात ना, त्याला पाहिजे जातीची, आणि जात कोणची? तर सहजोगाची। आपली एकच जात, आपली जात एक आहे असं म्हणतात। या देवी सर्वभूतेश जाती रूपेण संस्था, सगळ्यांच्यामध्ये आहेत जाती, अनेक जाती आहेत, देवीनी अनेक जाती केल्या। एक अशी जात आहे की जे लोक परमेश्वराला विचारत सुद्धा नाही, ती एक जात आहे, जाऊ दे। दुसरी एक जात आहे जी नेहमी परमेश्वराच्या विरोधात असतात, ती एक जात आहे, जाऊ दे। तिसरी एक जात आहे ज्यांना भलते धंदे जास्त आहे आणि परमेश्वर नको, तेही आहेत, जाऊ दे। असेही लोक आहेत की जे परमेश्वराच्या नावावर नुसते कर्मकांड करत बसले, अनेक जन्म केले आणि अजूनही करतच आहे, त्यांचं तेही सुटत नाही। किती सांगितलं तरी सुटत नाही, जाऊ दे, तेही येत। त्याहून असेही लोक आहेत की जे खरोखर परमेश्वराला शोधत आहेत, ज्यांची बुद्धी त्या बाबतीत अगदी शुद्ध आहे आणि स्पष्ट रूपाने त्यांना दिसत आहे की परमेश्वर मिळवणं म्हणजे काय। हे लोक आपल्या जातीतले, आपल्या जातीत येऊ शकतात। प्रत्येक माणसाशी सहयोग वर्णिता येत, सहयोगाला समजण्यासाठी सुद्धा एक विशेष पद्धतीचे लोक पाहिजे। मी असं बघते की सहयोगी सहयोग मिळाल्यानंतर सर्व तऱ्हेच्या लोकांना जाऊन भिडतात। काही श्रीमंत माणसं असतात, माताजी ते फार श्रीमंत आहेत, तुम्हाला भेटायची इच्छा आहे, बरं मग पुढे का? ते म्हणतात की आम्हाला एकदा माताजींना भेटू। मग त्यांना काय पाहिजे? काही नाही, ते भेटायला म्हणतो। मी म्हणते की अहो राहू दे, त्यांना अजून थोडंसं कमू द्या। लोकांना समजत नाही असं कसं माताजी म्हणाले एवढे श्रीमंत आहे, कारण त्या लायकीचे नाहीत, पैसे आले म्हणून लायकी येत नाही। दुसरे लोक आले म्हणे फार मोठे पॉलिटिशियन आहे, तुम्ही भेटा। म्हटलं दुरून नमस्कार, मला वेळ नाही। मग असे एक साधी बाई आली तर माताजी उठून आल्या भेटायला, ते असं कसं? अहो जे तुम्हाला साधं दिसतं, जे सामान्य दिसतं, तेच आम्हाला असामान्य वाटतं, त्याला आम्ही तरी काय करणार? आमचं जसं डोकं आहे तसंच आम्ही चालणार आहोत की नाही? तसंच सहयोगाचं सुद्धा डोकं असायला पाहिजे। बेकारच्या लोकांच्याकडे आपला वेळ दवडू नये। जी मंडळी परमेश्वराला शोधत आहे आणि जी परमेश्वराच्या चरणी जायला लीन व्हायला तत्पर आहेत, अशाच मंडळींकडे जावे। आता हा दीप तुम्ही लावला आणि इतके दिवे लावले, पण एखाद्या समजा दारुड्या माणसाला दिवा दाखवला किंवा ज्याला भूतं लागली आहेत अशा माणसाला दिवा दाखवला तर तुम्हालाच खायला द्यावे, तर त्याला दिवा दाखवण्याची गरज काय? जगात असे पुष्कळ लोक आहेत जे खरोखर जाणतात की ते अंधकारात आहे आणि त्यांना परमेश्वराला भेटायचं, पण असेही पुष्कळ लोक आहेत की जे नुसतं देवाला कशासाठी भेटायचं तर आम्हाला काहीतरी त्याच्यातनं भौतिक लाभ झाला म्हणजे बरोबर। आता सांगायचं म्हणजे असं की भौतिक लाभ होतो त्याबद्दल शंका आहे। आज जे आपण लक्ष्मीपूजन इथे मानलेलं आहे त्याला हेच कारण आहे की जी पुण्याची अलक्ष्मी आहे त्याला तोंड दिलं पाहिजे, त्याच्यावर मात केली पाहिजे। त्याच्याशिवाय पुण्यातली, त्या पुण्यभूमीतली
अलक्ष्मी जाणार नाही. त्यातलं मुख्य कारण काय असलं पाहिजे बरं? अलक्ष्मी असण्याचं मुख्य कारण म्हणजे पुण्याला जितके मारुती आहेत आणि जितके गणपती आहेत तिथे इतके लोक जाऊन बसलेले आहेत, ह्या सगळ्यांची आधी उचलबांगडी केली पाहिजे. हे लोक जे मध्ये देवाच्या नावावर बसून पैसे खातात आणि तुमच्या डोक्याला टिळे लावतात, ते टिळे लावणं बंद केलं पाहिजे. तर मोठं कठीणच काम दिसतं बघा त्याची पायच, पण सहयोगात इलाज आहेत ह्या लोकांची, अनेक इलाज. ते इलाज आपण केले पाहिजेत, शिकलं पाहिजे. पण हे लोक इथे बसून सगळ्यांचे आज्ञाचक्र खराब करतात. त्या आज्ञाचक्रावरून प्रहार करून जो मनुष्य जागरूक असेल त्यालासुद्धा नष्ट करतात. तेव्हा हे ते अगदी साधे दिसणारे लोक आहेत, ह्या लोकांच्याकडे लक्ष दिलं. ज्या देशामध्ये हे असले लोक कार्यान्वित असतात त्या त्या देशामध्ये गरिबी येते. कारण हे सगळी प्रेतविद्या आणि स्मशानविद्या ह्याची कार्य करत असतात. बसतात देवाच्या देवळात, त्यांना देवाची काही भीती भीती नसते. देवाच्या देवळात बसून स्मशानविद्या आणि प्रेतविद्या करतात. कलकत्त्याला मी गेले तर तिथली स्थिती बघून मला वाटलं आता इथे सहयोग होतो की नाही हो. जो मनुष्य आला त्याला बघते तर काही ना काहीतरी बाधा. गरिबी म्हणजे इतकी आलेली आहे कलकत्त्याला, इतकी गरिबी आहे की एखादं उजाडलेलं मोठं गाव असावं आणि असे अनेक गावं मिळून एखादा जर प्रांत तयार केला ती कलकत्त्याची स्थिती. तर त्या लोकांना मी विचारलं की का बाबा तुमचं असं कसं, तुम्ही कुठे गेले ते का? हो म्हणे आम्ही दीक्षित होत तिथे. दीक्षित म्हणे दीक्षित सगळी मंडळी दीक्षित, इथून तिथवर सगळे दीक्षित लोक. म्हणून म्हणजे दुःखी लोक असणार दीक्षित बरोबर, पण त्यांना सांगायची सोय नाही की बाबा हे जे तुम्ही दीक्षितपणा करता हे बरोबर नव्हे, हे लोक सगळे उपट सुरू आहेत. बरं नुसते पैसे घ्यायचे असले तर हरकत नाही, पण त्याशिवाय जे नाना प्रकार ते करतात ते म्हणजे अत्यंत जालिम आहे. प्रत्येक देवस्थानी असा गोंधळ असतो, प्रत्येक देवस्थानी. तुम्ही ते मग जेरुसलेमला जा नाही तर मक्क्याला जा आणि नाही तर महालक्ष्मीच्या देवळाचा. प्रत्येक ठिकाणी हे प्रकार आपण करतो त्यांनी अलक्ष्मी येते. लक्ष्मीचं असं आहे इकडनं बाधा आली आणि ती तिकडनं चालली बाहेर. दुसरी गोष्ट व्यसन. व्यसनांच्या आधी नसल्यावरती लक्ष्मी कधीही घरात राहणार. असं म्हणतात तिकडून बाटली आली की तिकडून बाई चालली बाहेर. नुसतंच बाटलीच नाही, अनेक तऱ्हेचे आपल्याला व्यसन आहे. आता सहयोगानं सर्व व्यसनं सुटतात ही गोष्ट खरी आहे. थोडीशी जराशी मेहनत जर केली तर सर्व व्यसनं सुटतात. जर व्यसन असली तर लक्ष्मी तर जाणारच आणि यशसुद्धा कधी लाईफ आयुष्यात येणार नाही. तुमचं जे यश आहे ते सुद्धा संपुष्टात येणार. लक्ष्मी गेल्याबरोबर राजलक्ष्मी गेली, ग्रहलक्ष्मी गेली. कोणत्याही नादाला जर मनुष्य लागला, कोणत्याही मोहाला जर मनुष्य बळी पडला तर लक्ष्मी उठते घरात. ती घरात टिकणार नाही. तुम्ही किती दिवाळ्या लावा आणि किती दिवे लावा पण ती काही आत येणार नाही. कारण तुम्हाला दिसत नाही काय ते घरात, तिला दिसतं तेव्हा ती बाहेरची बाहेरच राहणार. तुम्ही कितीही मेहनत केली, कितीही लक्ष्मीची आरती केली, काही सुप्त म्हटली, काय केलं, काही फायद्याचं नाही. उलट सांगणारे जे आहेत त्यांचे खिसे भरे लागतो. हे करा ते करा त्यातच तुमची सगळी स्थिती होणार.
तेव्हा पहिल्यांदा आपल्यामध्ये असे काही जे विचार आहेत ज्यांनी आपण ह्या अशा लोकांच्याकडे जातो किंवा जे वाममार्गाकडे जातो ते विचार आपण टाकून दिले पाहिजे. आता तुम्ही असं म्हणाल की माताजी तुकारामांच्याकडे काही लक्ष्मी नव्हती असं कसं, तुकाराम काही श्रीमंत नव्हते असं तुम्ही म्हणाल. आता वरून बघितलं तर तुकाराम श्रीमंत नव्हते असं दिसे, सगळ्यांनासाठी त्यांच्याकडे काही दागदागिने नव्हते काही नव्हतं, मग लक्ष्मी कशी, त्यांच्याकडे काही लक्ष्मी नव्हती. पण किती श्रीमंत होते हे जर बघायचं असलं तर त्यांच्या चरित्राकडे बघा. जेव्हा शिवाजी महाराज सगळे दागदागिने वगैरे घेऊन त्यांच्या दारावर पोचले, त्यांनी शिवरायांना सांगितलं की बा आम्ही शेतकरी, मला हे करायचं काय, हे तुमच्याजवळ राहू द्या, तुम्ही राजे लोक तुम्ही वापराल. म्हणजे केवढा श्रीमंत असला पाहिजे होतो आपल्याकडे असा एखादा श्रीमंत बघा जो फार मोठा श्रीमंत असेल, त्याला जर तुम्ही एखादा दागिना द्यायला गेलाय तर त्याला मोह येईल की नाही, असा कोणता श्रीमंत तुम्ही मला दाखवा ज्याला मोह येणार नाही. एक आमचं सोडून द्या बाकी, म्हणजे ज्याला मोह वाटतो जो अशा गोष्टींकडे लक्ष देतो आणि हे मला मिळालं पाहिजे ते मला मिळालं पाहिजे, हा मुलखाचा भिकारी झाला असला श्रीमंत असेल. आणि श्रीमंत लोक जास्तच असतात भिकारी. एक दोन पैशाची कुठे वस्तू राहिली, अरे ती दोन पैशाची वस्तू राहिली म्हणून धावत येतील परत. म्हणजे श्रीमंत आहेत का भिकारी आहेत हे कोणी ठरवायचं. तेव्हा जे लोक मनाने श्रीमंत आहेत ते खरे श्रीमंत आहेत सहजोग. ज्या लोकांच्या घरी जावं, इथे घरात काही नसलं तरी सुद्धा प्रेमाने माताजी आमच्याजवळ जे आहे ते एवढंच आहे, आम्ही तुमच्यासाठी काही केलं नाही, थोडी भाकरी आहे येता का, केवढं श्रीमंत वाटतं ते. जे घरात होतं नव्हतं ते आणून पुढे ठेवलं, ते प्रेमाने गोडपणाने खायचं, त्यात खरी श्रीमंती त्याची दिसून येते की जे आहे ते सगळं काही आणून पुढे ठेवलं. तेच एखाद्या श्रीमंताच्या घरी जा म्हणजे अर्ध म्हणजे बंद करून ठेवतील, अरे बघा आमच्याकडे तुम्ही घेता का चहा, तसले तर घ्या नाही तर ठीक आहे नसेल घेत तर परत. हे कसले श्रीमंत, त्या शबरीने जी बोर आणून श्रीरामाला दिली, काय रामाला काही खायला नव्हतं कुठं, त्या बोरांचं त्यांनी जे एवढं महत्त्व केलं त्याचं सिद्ध होतं की ही एवढी श्रीमंत ही शबरी पाहुणचाराला आली तर तिच्या श्रीमंतीचा मान ठेवून त्यांनी तिची उष्टी बोरं खाल्ली. ही अशी श्रीमंती जी आली ती खरोखर लक्ष्मीची श्रीमंती. पैसा असो वा नसो मनुष्य श्रीमंत असू शकतो, आपल्या बादशाहीत राहू शकतो. पण चला सहजोगात तेही पण आहे, तुम्हाला कुणी आम्ही शबरी स्थितीला देत, सहजोगात लक्ष्मी ही मिळणारच, म्हणजे अगदी लक्ष्मीच ही सगळ्यांना मिळणार त्याबद्दल शंका नाही. त्याला एवढ्यासाठी नाही की तुम्ही भिकारी आहात तेवढ्यासाठी, पण जगाला दिसलं पाहिजे. जर जगाला असं दिसलं की तुम्ही सहजोगात येऊन गरीब झाले तर कुणी सहजोगात येणार नाही, त्यांना प्रलोभन देण्यासाठी लक्ष्मी तुम्हाला दिलीच पाहिजे.
तब बचा। त्याशिवाय ह्या आंधळ्यांना दिसायचं नाही, म्हणून लक्ष्मी दिलीच पाहिजे आणि मिळणार। चक्र उघडल्याबरोबर लक्ष्मी मिळू शकते, पण नाभीचक्रामध्ये लक्ष्मीचं जे स्थान आहे त्यातलं पहिलं ग्रहलक्ष्मीचं स्थान। आपण असंही म्हणू की तुकारामाची बायको म्हणजे अगदी जहालबाई होती, जरा नम्र असती आणि देवाला तिने मानलं असतं तर कदाचित त्यांच्या घरी लक्ष्मी आली असती। तर घरातली ग्रहलक्ष्मी कशी आहे त्याच्यावरनं लक्ष्मी येणार। तिला जर बाधा असली आणि नवरा तिच्या बाधितपणालाच बळी जात असला तर घरात कधीच लक्ष्मी राहणार नाही। पण ती जरी बाधित असली आणि नवऱ्याने ती सांगितलं की ही बाधा तुझी गेली पाहिजे, किंवा नवरा दारू पितो तरी ही बाई आपली पतिव्रता बनून दारू पाहिजे ना माझे दागिने घेतो, बर मग माझं मंगळसूत्र घे, जे पाहिजे असेल ते घेतो, मी पतिव्रता आहे फार मोठी असं म्हणून त्याला आणखी नरकात ढकलत असते, अशांच्या घरी कधी लक्ष्मी राहू शकत नाही। गृहलक्ष्मी म्हणजे एक तेजस्वी स्त्री असायला पाहिजे, तिचं असं आयुष्य असलं पाहिजे तिला बघून पुरुषाला वाटलं पाहिजे की काहीतरी घरात आहे बरं का, काहीतरी असं तसं आम्ही वेडंवाकडं केलं तर चालायचं नाही घरात। पूर्वी काळी पुरुष लोक बायकांना मालक म्हणत असत, साहेब म्हणत असत, मालक एक दरारा असायचा अशा बायका। तो कशामुळे आरण्या नोरण्यानी नाही झालेला, पण एक त्या बाईच्या तेजस्वीतेने असत, तिची उदात्तता, तिची तिचं गांभीर्य, तिची दानशूरता, तिची निष्ठा, तिची सेवा, तिचं प्रेम, ह्या सर्व गोष्टींनी त्या बाईला एक तरीची तेजस्विता आणि एक चारित्र्य दिसत। ती गोष्ट सुटून आजकाल गृहलक्ष्मी ही म्हणजे त्याला नाव म्हणजे आजकालच्या गृहलक्ष्म्यांना कशाशी तुलना करायची तेच मला समजत नाही, कारण त्याच्या डोक्यात काय तेच कळत नाही मला। नवऱ्याला किंवा घरच्या मुलांना सासू सासऱ्यांना सगळ्यांची सेवा केली पाहिजे हे कबूल, पण त्याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या घाणेऱ्या गोष्टी किंवा त्यांच्या मुखासारख्या गोष्टी त्याला मान्यता द्यायची, किंवा त्यांना खुश करण्यासाठी वाटेल ते काम करायचं, वाटेल त्या मार्गाने जायचं, वाटेल तसं वागायचं। मग नवरा आहे माताजी, मग काय झालं, नवराच आहे असं का, नवरा आणि तुम्ही सांगत नाही मी पण समजलं तुम्हाला। ह्या गृहलक्ष्मीची स्थिती अगदी एखाद्या कमळासारखी असायला पाहिजे। कमळ हेच गृहलक्ष्मीचं स्थान, म्हणजे नेहमी पाण्यावर सुगंधित, अत्यंत नाजूक आणि लक्ष्मीला संबंध आधार अशी असणारी ही कमळासारखी व्यक्ती असायला पाहिजे। ती राजलक्ष्मी असायला पाहिजे, म्हणजे दारोदार भीक मागणे, आता आज द्या तुमची साडी मला नेसायला बरं होईल, म्हणजे कुठे निघाला तुम्ही, नाही मदर दाखवायचं लोकांना, किंवा कोणत्याही प्रकारची खोटी घमेंड किंवा कोणत्याही प्रकारचा लपंडा, त्याची एक आढ्यता, त्याची एक ऐट ही स्त्रीमध्ये असली म्हणजे तिच्यात राजलक्ष्मी विराजमान होती।
ना लक्ष्मी पूजन म्हणजे स्त्रियांवरच लेक्चर द्यावं लागतंय असं तुम्हाला वाटत असेल, पण तशी गोष्ट नाही. तिसरी म्हणजे गजलक्ष्मी. गजलक्ष्मी म्हणजे आपल्या ज्या गणपती आहेत, गणपतीचं जे विशेष स्वरूप आहे म्हणजे तो अत्यंत निष्पाप, निष्पाप तसा निष्पाप असा, त्याला अत्यंत तीक्ष्ण बुद्धी असून सुद्धा हत्तीला हे समजतं की चांगलं काय आणि वाईट काय. सुबुद्धी म्हणजे अगदी तल्लख आहे त्याची, चालताना सुद्धा धावत पळ चालणार नाही. पुष्कळशा बायकांना मी बघते त्या बायकांसारख्या चालतच नाहीत, घोड्यासारख्या चालत आणि एवढी धावपळ, हे धाव रे ते धाव रे. मला परवा कुणीतरी प्रश्न विचारला की लहान मुलांना ब्लड कॅन्सर कसा होतो, म्हटलं त्यांच्या आईला जाऊन बघा ती धावपळी असेल. धावपळ करणाऱ्या बायका ज्या आहेत त्यांच्याकडे गजलक्ष्मी असू शकत नाही. पण त्याचा अर्थ असा नाही की काही करायचंच नाही, जे करायचं ते सुबक आणि सुंदरतेने करायचं. एवढा मोठा हत्ती आहे पण त्याला सुद्धा जेव्हा लक्ष्मीला हार घालायचा असतो तर सोंडेत व्यवस्थित घेऊन अगदी गळ्यात कसा व्यवस्थित घालतो आणि जरा सुद्धा कुठे स्पर्श होते. ही सुबकता ज्याला सुबक गृहिणी म्हणतात ती आला पाहिजे. आता हे सगळं जरी झालं तरी जर पुरुषांना बायकांची इज्जत नसली आणि ह्या गोष्टींची इज्जत नसली तर घाणेड्या बायकांच्या मागे ते धावतात किंवा रस्त्यावरच्या बायकांना महत्त्व देतात किंवा एखाद्या जबरदस्त बायकोला भीतात, तर अशा पुरुषांच्या घरी लक्ष्मी राहू शकत. जे आपल्या पत्नीला जी सुपत्नी आहे तिला त्रास देतात त्यांच्या घरी लक्ष्मी राहू शकत नाही. पुरुषांना असं वाटतं की जेवढी काही अब्रू वगैरे ती बायकोलाच असते, पुरुषाला काही अब्रू बिब्रू नसते. तो कसाही वाकला तरी तो धार्मिकच असतो, त्याला असं वाटत नाही की अधार्मिक आहे दुसऱ्यांच्याकडे वाईट नजरेन पाहणं असं पुरुषाला वाटतच नाही. म्हणजे रिअलायझेशनच्या आधी हा सहजोगानंतर तुमचे डोळेच असे फिरतात उलटे की तुमच्या डोक्यातच ह्या विचार येत नाहीत, हे मोहाचे विचारच येत नाही, असेच डोळे फिरतात. म्हणजे ह्या सगळ्या लक्ष्म्या तुमच्यामध्ये जागृत झाल्या. कुठे उभे राहिला तरी तुम्हाला तुमचं चित्त कधीही पडणार नाही. तशी ज्योत नेहमी वर उठते तसंच तुमचं चित्त नेहमी परमेश्वराकडेच राहणार. अशी स्थिती आली म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरी येणार. ते अनेक प्रकार, नरसिंह भगतची हुंडी पटवली ते माहीत असेल आपल्याला, कृष्णाने सुदामाची द्वारका बांधली द्वारिकातून जाऊन त्याचं सोन्याची घरं बांधली ते माहीत असेल आपल्याला, द्रौपदीला वस्त्ररण करत असताना श्रीकृष्णाने श्री लज्जाचे लक्षण केले हेही माहीत असेल आपल्याला. ह्या सर्व चमत्कारपूर्ण गोष्टींनी तुम्ही परिपूर्ण राहा, अत्यंत चमत्कारपूर्ण जीवनात रोज तुम्हाला नवीन नवीन चमत्कार, तुम्हाला आश्चर्य वाटेल कशा तऱ्हेने तुमचे चमत्कार तुमच्या समोर येतात, तुम्हाला त्यांनी आशीर्वादित करतात. ही सगळी लक्ष्मीचीच कृपा आहे. हे सगळे आशीर्वाद म्हणजे लक्ष्मीची अनेक तऱ्हेचे आशीर्वाद असतात. परवा मी एक साडी घेतली विकत तर 3,000 रुपयाला मिळाली. ती दुसऱ्या माणसाला दाखवली तो म्हणतो याची कमीत कमी किंमत 15,000 बाजारात असायला पाहिजे.
नाही बा आम्हाला तर 3000 मिळाला, ही लक्ष्मीची कृपा म्हटली पाहिजे. पण दुसरा येऊन सांगतो, माताजी बघा माझ्याजवळ पैसे नव्हते, असं ठरवलं की गणपती पुळ्याला यायचं, तसंच काय येणार, माझं पैसे नव्हते. तर लगेच टपालानी पत्र आलं की बा तुझे एवढे पैसे वाचले होते ते तुला परत पाठवले. ही सगळी एक पैशाच्या दृष्टीने झाली, पण तशा अनेक आहे. तुमची तब्येत खराब झाली, तुम्ही म्हटलं माताजी माझी तब्येत खराब झाली, झालं उद्या ठीक. अहो कसं काय झालं, डॉक्टर म्हटलं असं कसं शक्य आहे, आम्ही विश्वासच करत नाही, ह्या कसं झालं. ही लक्ष्मीची कृपा, योगक्षेम महाम्यम जे श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे त्यातला जो क्षेम भाग आहे तो लक्ष्मीच्या कृपेने होतो. सर्व तऱ्हेचं क्षेम असतं, नुसतं आर्थिकच नाही. जर आर्थिक असलं, समजा तुमची तब्येत ठीक नसली तर डॉक्टर सर्व तुमचं आर्थिक घेऊन जाणार. सर्व तऱ्हेने प्रत्येक तऱ्हेचं क्षेम घटित होतं आणि त्याची सगळी गोळा बेरीज म्हणजे तुमच्यामध्ये महालक्ष्मी तत्व जागृत. आणि महालक्ष्मी तत्व म्हणजे परमेश्वरामध्ये रममाण होण्याची इच्छा. महालक्ष्मी म्हणजे हे सर्व जे काही मिळालेलं आहे हे मिळालं आता माताजी आम्हाला कळलं आहे, परमेश्वराचा आमच्यावर हात आहे, आम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात आलो. पण अजून आम्हाला थोडंसं कमी वाटतंय. काय बघ काय कमी वाटतं, अजून आम्ही कुणाला दिलं नाही, वाटून खाल्लं नाही, एकटंच खातो असं वाटतं. तेव्हा महालक्ष्मी तत्व तुमच्यात जागृत होईल. आणि हे जागृत झाल्यावर जर तुम्ही बरोबर संतुलनात, असंतुलनात नाही संतुलनात, हळूहळू आपली दीपशिखा वाढवली तर ती ब्रह्मरंध्रात जाऊन बसेल आणि संबंध तुमचं आयुष्य आलोकित. आजपर्यंत कोणीही जगात झाले नाही असे महत्पुरुष तुमच्यातनं निघणार आहे. आजपर्यंत कोणीही विचारले नाहीत आणि जाणले नाहीत असे महाकिमयाकार तुमच्यातनं निघणार. पण संतुलन नाही सोडायचं. जर तुम्ही संतुलन सोडलं तर हे प्रेम जे आहे ते इकडे पडेल नाही तर तिकडे पडेल, नष्ट होईल. संतुलनात तुमची दीपशिखा उडवायची आहे आणि हे झालं पाहिजे. मग ह्या सर्व ह्याला अर्थ येतो. हे जे आवाज होत आहेत आणि जे हे ध्वनी निघून राहिले ही त्याचीच गर्जना आहे. हे होणार आहे, कडकडणार आहे सबंध जगामध्ये, दुंदुबी वाढणार आहे आणि सगळ्यांना कळणार आहे की एक नवीन युग तयार होत आहे. ज्या माणसात त्याच्यात कोणालाही कोणत्याच प्रकारचा त्रास, त्रागा, संताप राहणार आणि परमेश्वराच्या साम्राज्याचे चमत्कार बघावे तितके थोडे बघतच राहावं आणि काय बोलणार आता हे जा पाहिल्यावर, अशी एक अत्यंत सुंदर मनस्थिती. या आनंदाचा उपभोग तुम्ही सर्वांनी सतत काळ मिळवावा या सदिच्छेनेच मी इथे आज या पूजेला तयार झालेली आहे. मला पूर्ण आशा आहे की आजच्या नंतर सर्व लोक मनोभावे आपल्यातल्या लक्ष्मी तत्व जपून ठेवतील आणि त्यातून उगवणाऱ्या त्या नवीन आकांक्षा ज्या महालक्ष्मी तत्वाच्या रूपाने बाहेर पडतील त्या संतुलनात राहून पूर्णपणे समजून घेतील, व्यवहारात आणतील आणि पसरवतील. परमेश्वर आपण सर्वांना ही दिवाळी सुखाची करो आणि सगळ्यांना माझ्यातर्फे अनंत अनंत आशीर्वाद.